नमस्कार, मी संदीप देसाई, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या तीन बातम्या. पहिली बातमी आहे ती राज्यातील सगळ्या कोकणामध्ये झालेल्या नुकसानीची. निसर्ग चक्रीवादळामुळे केंद्राचं पथक आज कोकणातल्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणीचा आढावा घेण्यासाठी येणार आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, नाराज काँग्रेस नेते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तर तिसरी सगळ्यात मोठी बातमी आहे ती म्हणजे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी बॉलिवूडमधून करण्यात येते आहे. कंगना पाठोपाठ दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यपने सुशांत सिंहच्या आत्महत्येसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या सगळ्या बातम्यांवर आज दिवसभर आपण अपडेट घेत राहणार आहोत आणि त्यासाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत. यानंतर राजकीय बातमी महत्त्वाचे. काँग्रेसचे काही नेते नाराज असल्याची माहिती मिळते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज ते भेट घेणार आहेत. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं कळत आहे. आपण बघतोय मागच्या काही दिवसांमधून आपण काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असेल. बाळासाहेब थोरात असतील किंवा अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे की निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेसला कुठेतरी सामावून घेतलं जात नाही असं मत अनेक वेळा त्यांनी व्यक्त केलेलं होतं आणि त्यामुळेच आज ते मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, काय सांगाल या भेटीबद्दल? गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे मंत्री आपली नाराजी व्यक्त करत आहेत महाविकास आघाडी सरकारच्या कामाच्या पद्धतीवर. या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये काँग्रेसला स्थान दिलं जातं अशा मंत्र्यांची तक्रार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांची एकत्र बैठक झाली होती आणि त्याच पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत किंवा सरकारची जी महत्वाची पॉलिसी डिसिजन्स आहेत त्यात काँग्रेसला स्थान नाहीये अशी चर्चा झाली आणि तशी नाराजी स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसला अधिकाधिक महत्व आपल्या सरकारमध्ये हवं आहे. विशेषतः हे सरकार स्थापन झालं त्यावेळेस मंत्रिपदांचा विषय असेल किंवा नुकताच विधान परिषदेच्या उमेदवारीचा विषय असेल ज्यात काँग्रेसला आणखी एक जागा हवी होती, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या विनंतीनंतर त्यांनी तो उमेदवार देखील मागे घेतलेला होता. त्यामुळे राज्य सरकारमध्ये आपल्याला अधिक से असावा असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं आणि म्हणूनच आजची ही भेट होतीये. अगदी विवेक, दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या सामनामधला अग्रलेख. अग्रलेख बघितला तर थेट काँग्रेसवरच निशाणा साधलेला दिसतोय. जुनी खाट कुरकुरणारच अशा प्रकारे शालजोडीतले टोमणे हाणण्यात आलेले आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची नेमकी काय भूमिका आहे हे अगदी सामनातून स्पष्ट होत आहे. ज्या पद्धतीने काँग्रेसने जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त केलेली आहे त्याच्यावर आपली थेट नाराजी सामनाद्वारे शिवसेनेने व्यक्त केली आहे असं म्हणावं लागेल. कारण अशोक चव्हाणांनी म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायचंय ही आमची कमजोरी समजू नये असं वक्तव्य केलं होतं. बाळासाहेब थोरात यांनी देखील या सरकारच्या ध्येय धोरणावर ठरवताना. अगदी धन्यवाद विवेक तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल आणि या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. बघूया पुढची बातमी. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी केंद्रीय पथक आज रायगड जिल्ह्यामध्ये येणार आहे. रायगड जिल्ह्यातील 3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात गावोगावी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. मालमत्तेचं, फळबागांचं अतोनात नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र शासनानं आंतर मंत्रालयीन पथक रायगड जिल्ह्याला आज भेट देणार आहे. सकाळी 10:40 नागाव इथं हे पथक येणार असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. नंतर सकाळी 11:20 चौल नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येईल. दुपारी 12:10 बोर्ली इथं पथक दाखल होईल. दुपारी 12:50 मुरुड इथं नुकसानीची पाहणी करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5:45 हरिहरेश्वरची पाहणी करण्यात येणार आहे आणि रात्री हे पथक महाड इथं मुक्कामी असणार आहे. अधिक माहिती घेऊयात. मोहन जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मोहन, केंद्राचं पथक येते, कसा दौरा असणार आहे पूर्ण रायगड जिल्ह्यातला त्याबद्दल सांगशील? नुकसानग्रस्त रायगडला केंद्रीय पथक भेट देणार आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रोरोनी ते मांडव्याला येणार आहेत. मांडव्यानंतर ते नागावला जाणार आहेत. नागावला 11:45 ते पथक येणार आहेत. त्या पथकामध्ये 6 अधिकारी आहेत. ते अधिकारी रस्त्याचे, कृषी आणि सगळ्या घरांचे सगळ्या ठिकाणी पाहणी करणार आहेत. जेवढे फळबाग किंवा काही घरांचं नुकसान आहे त्या ठिकाणी ते भेट देणार आहेत. लोकांना भेटणार आहेत. जे घरांचं पड झालंय त्या लोकांना भेटणार आहेत. त्यांची चर्चा करणार आहेत. किती नुकसान झालंय ते पाहणार आहेत. तिथून ते चौल पूर्ण त्रिवर्धन पर्यंत जाणार आहेत. त्या ठिकाणी सगळ्या लोकांना भेटून ते पाहून त्या ठिकाणी सगळं जे मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी जाहीर केले ते हे पुरणार नाहीत. त्यासाठी केंद्र सरकारने काही देईल का? ते केंद्र सरकारचे पथक या ठिकाणी येणार आहे. ते पूर्ण रायगड जिल्ह्याचं नुकसानग्रस्तांना जे झालेले आहेत, नुकसान झालेले आहेत, फळबाग
तिथल्या ग्रामस्थांना, तिथल्या लोकांना, काही शाळेत काही मंदिरात जे लोक राहिले त्यांना भेटणार आहेत, त्यांना त्या सगळ्या लोकांना भेटून ते संध्याकाळी महा ठिकाणी जाणार आहेत. आणि हे जे केंद्रातलं पथक आहे ते लोकांची अशी मागणी आहे की केंद्राकडनं कुठेतरी मदत यावं आणि आम्हाला मिळावं असं लोकांचं म्हणणं आहे. अगदी, त्यामुळे केंद्रीय पथक पाहणी केल्यानंतर तो अहवाल केंद्राला सादर करेल आणि त्यानंतर केंद्र सरकार काय मदतीची घोषणा करते का हे बघावं लागणार आहे. धन्यवाद मोहन तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. मुंबईमधल्या 950 अधिक कोरोनाचे मृत्यू का लपवले असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय, संबंधितांवर काय कारवाई करणार असा सवालही उपस्थित केलेला आहे. पत्राद्वारे ठाकरे सरकारला फडणवीस यांनी प्रश्न विचारलेला आहे. आताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे, मुंबईतील 950 अधिक कोरोनाचे मृत्यू लपवले असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केलेला आहे. या संदर्भातलं एक पत्रच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं आहे आणि संबंधितांवर काय कारवाई करणार असा पत्राद्वारे ठाकरे सरकारला फडणवीस यांनी प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघर्ष पेटताना दिसतोय. मुंबईमधील तब्बल 950 अधिक कोरोना मृत्यू का लपवले असा थेट सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार समोर उपस्थित केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय आणि या पत्रातूनच त्यांनी विचारणा केली आहे की संबंधितांवर कारवाई काय केली जाईल असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला उपस्थित केलाय. त्यामुळे आता सरकारकडून काय भूमिका मांडली जाते आहे, सरकारकडून विरोधी पक्षनेत्यांच्या या प्रश्नाला काय उत्तर दिलं जात आहे हे बघावं लागणार आहे. खरंच 950 अधिक कोरोना मृत्यू लपवले का हाही प्रश्न आता निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल, खरंच अशा प्रकारे मृत्यू लपवण्यात आलेत का किंवा नाही याबद्दल आता सरकारकडून काय उत्तर दिलं जात आहे हे बघावं लागणार आहे. मात्र एक गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय, मुंबईतील 950 अधिक कोरोना मृत्यू का लपवले असा सवाल त्यांनी ठाकरे सरकार समोर उपस्थित केलेला आहे. त्या संदर्भातलं एक पत्र त्यांनी लिहिलंय, संबंधितांवर काय कारवाई करणार असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केलेला आहे. ठाकरे सरकारनं मुंबईतले 950 कोरोना मृत्यू लपवल्याचा प्रयत्न केला असून ICMR आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे उघडकीला आणलं असल्याचं किरीट सोमय यांनी म्हटलेलं आहे. कोरोना मृत्यांक घोटाळा, मुंबईत महापालिकेने कोरोनामुळे झालेले 950 मृत्यू दडपण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनामुळे एकंदर मुंबईत 33 मृत्यू झाले आहेत, त्याच्या समोर ठाकरे सरकारने फक्त 2250 मृत्यू कोरोना मृत्यू दाखवले आहेत. ICMR आणि देवेंद्र फडणवीसनी आता यात सुधारणा करण्यासाठी शासनाला सुचवले आहे. यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. दिग्दर्शक अभिनव सिंह कश्यप कडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. एजन्सीजकडून कलाकारांचं करिअर संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला, एजन्सीकडून मनमानी केली जाते असं सुद्धा अभिनव सिंह कश्यप यांनी म्हटलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात, शिखा धारीवाल आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. शिखा, अभिनव सिंह कश्यप यांनी आत्महत्येची चौकशीच करण्याचा थेट मागणी केलेली आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? जी बिल्कुल संदीप, हम आपको बताना चाहेंगे जिस तरीके से अभिनव कश्यप ने सोशल मीडिया पर एक पोस्ट साझा की है और खुले तौर पर चैलेंज किया है कि सुशांत सिंह राजपूत के साथ जो हादसा हुआ या एक एक्सीडेंट कहें जो हुआ या जिस तरीके की सिचुएशन बनी और उन्होंने इतना बड़ा कदम उठाया, इसके पीछे बहुत सारी वजह थी, इस वजह से उन्होंने ऐसा किया. और खुले तौर पर अभिनव कश्यप फिल्म इंडस्ट्री की तरफ इशारा कर रहे हैं. उन्होंने कुछ टैलेंट एजेंसियों के भी नाम लिए हैं जिसमें उन्होंने कहा है कि ये एजेंसियां आर्टिस्ट के साथ कॉन्ट्रैक्ट कर लेती हैं और उसके बाद अपने इशारों पर नचाती हैं, उनको हैरेस करती हैं. कई तरीके के आरोप उन्होंने
फिल्म इंडस्ट्री पर, कास्टिंग एजेंसीज पर लगाए हैं, कई बड़े प्रोडक्शन हाउस और कास्टिंग एजेंसीज का नाम भी उसमें लिया है। और साथ ही अभिनव कश्यप ने इस सोशल पोस्ट में अपना एक्सपीरियंस भी साझा करते हुए बताया कि ये पहली बार नहीं है जब सुशांत सिंह राजपूत के साथ ऐसा हुआ, उनके साथ भी ऐसा हुआ था। और उन्होंने खुले तौर पर एक पोस्ट लिखा जिसमें उन्होंने लिखा है कि जब फिल्म दबंग की शूटिंग चल रही थी और दबंग के वक्त वो सलमान खान के साथ काम कर रहे थे, तब उनके साथ भी ऐसा ही हुआ था और उनका परिवार उन्हें कंट्रोल करने की कोशिश कर रहा था, उनकी बुलिंग की जाती थी, इसी वजह से उन्होंने दबंग छोड़ दी थी। लेकिन फिल्म छोड़ने के बाद उनको लगातार नए नए नंबरों से धमकियां मिलती रही, मैसेजेस आते रहे। उसके बाद जब उन्होंने उस पर पुलिस उन्होंने उस वक्त उस पर पुलिस पुलिस स्टेशन में भी एक कानूनी कार्रवाई करते हुए पुलिस कंप्लेन दर्ज की थी। और उनका कहना है कि उस वक्त उनकी काफी नेगेटिव पब्लिसिटी की गई थी, उनको बेशरम कहा गया था। और देखिए अभी इन आरोपों में कितनी सच्चाई है संदीप, ये तो अभी जाहिर तौर पर जो पुलिस की इन्वेस्टिगेशन है उनमें इन मामलों में इन तथ्यों पर भी जांच होगी। लेकिन अगर हम अभिनव कश्यप के आरोपों की बात करें तो उन्होंने सलमान खान पर भी खुले तौर पर सोशल मीडिया पर आरोप लगाते हुए कहा कि इस तरीके के जो ये फैलाए जा रहे हैं कि सरगना सलमान खान है और फिल्म इंडस्ट्री में चीजें बहुत बायस्ड होती हैं। और उनका कहना है कि जो आउटसाइडर एक्टर्स होते हैं या आर्टिस्ट होते हैं उनको काफी कुछ सफर करना पड़ता है। हालांकि संदीप मैं एक बार फिर इस बात को यहाँ पर दोहराना चाहूंगी कि अभिनव कश्यप ने जितने ये आरोप लगाए हैं ये उनकी तरफ से आरोप लगाए गए हैं, अभी तक इन आरोपों की कोई ऐसी पुष्टि नहीं हुई है। सुशांत सिंह राजपूत की आत्महत्या मामले में अभी पुलिस इन्वेस्टिगेशन कर रही है, हालांकि प्रोफेशनल एंगल को भी ध्यान में करके इन तमाम तथ्यों की जांच की जाएगी, लेकिन ऐसा कोई भी तथ्य अभी तक सामने नहीं आया है। अगदी त्यामुळे आता चौकशीतून काय पुढे येते हे बघावं लागणार आहे। शिखा, धन्यवाद तू दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल। आणि यानंतर आपल्या सोबत आहे चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर। दिलीपजी, अभिनव सिंह कश्यप यांनी एक मोठी मागणी केली, चौकशीची मागणी केली आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांनी आरोप केलाय तो म्हणजे एजन्सीजकडून कलाकारांचं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांची मनमानी चालते आहे आणि या कलाकारांना त्रस्त केले जाते। काय वाटतंय तुम्हाला सर ह्या सगळ्या? मला आता म्हणजे त्या परवा आपण ज्या धक्क्यामध्ये धक्का आपल्याला जो बसला होता रविवारी दुपारी, त्या धक्क्यातून आपण सावरायचा प्रयत्न करतोय तर त्याच्यावर आपल्याला आणखीन काही धक्के बसत असं दिसतंय। म्हणजे आपण एकीकडे आपण पडद्यावर येणारा सिनेमा बघतो किंवा चित्रपट सृष्टीच्या सगळ्या ग्लॅमरच्या दुनियेवर आपण एक सातत्याने फोकस टाकत असतो, पण त्या पलीकडे जाऊन जर अशा प्रकारच्या घटना गोष्टी किंवा काय प्रेशर गेम माइंड गेम जर सुरू असतील तर मला असं वाटतं ना की आपण म्हणजे नेमकं कुठल्या दिशेने हे हा मनोरंजन क्षेत्र चाललंय असा एक प्रश्न पडतो। आणि दुसरं असं पडतं की आता ह्या ज्या सगळ्या घटना घडतायत या व्यावसायिक स्पर्धेतून आहेत की व्यक्तिगत द्वेषारोपातून आहेत, असा एक नवा पेज किंवा प्रश्न ना याच्यातून एक निर्माण झालेला आहे। आणि आता ह्या प्रकरणामध्ये हे आता नवीन आपल्या समोर येते किंवा इतर काही डावपेच लढवले जात आहेत, कोणाचा तरी करिअरला धक्का दिला जातोय किंवा प्रेशर केलं जाते, असं करून जर कोणाला अडकवण्याचा किंवा मागे टाकण्याचा जो प्रयत्न होत असेल तर मला असं वाटतं की आपण जे कौतुक करतोय गेल्या काही वर्षांपासून की हिंदी सिनेमा एका वेगळ्या ट्रॅकवर गेलाय, वेगळे विषय येत आहेत, वेगळ्या थीम येत आहेत, जागतिक पातळीवर पोहोचलाय, ते सत्य मानायचं की हे आपल्या ह्या सगळ्या गोष्टीच्या चाललेल्या आहेत घडतायत किंवा आता ह्या निमित्ताने पुढे येत आहेत ते सत्य मानायचं असा एक नवा प्रश्न मला असं वाटतं ना आपल्या पुढे पडलेला आहे। आणि या प्रश्नाचा शोध जर आपण जर घेत गेलो तर तो किती खोलात या सगळ्या गोष्टी पोचलेल्या असतील याची कल्पना करत नाही। आणि तसं जर असेल तर मला असं वाटतं ना हे दुर्दैवी आहे। म्हणजे हे जर सगळं येणार ज्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छिणारे किंवा आलेले जे सगळे नवीन चेहरे आहेत नवीन लोक आहेत त्यांनी काय त्यांना प्रश्न पडेल की आपल्या पुढे नेमकं काय वाढून ठेवलं की आपण गुणवत्तेकडे किंवा कामाकडे लक्ष द्यायचं की अशा प्रकारचे प्रेशर गेम किंवा माइंड गेम हे सहन करायची किंवा त्यांच्याशी फाईट करावी असं मला यानिमित्त। त्यामुळे चौकशीतून आता काय बाहेर येते बघावं लागणार आहे, मात्र असं जर असेल तर खरंच दुर्दैवी आहे। दिलीपजी धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर अंत्यसंस्कार करण्यात आले, अंत्यसंस्कारावेळी त्याच्या कुटुंबियासोबत बॉलिवूडमधले काही सेलिब्रिटी उपस्थित होते। यावेळी रिया चक्रवर्ती, क्रिती सॅनॉन, विवेक ओबेरॉय स्मशानभूमीमध्ये उपस्थित होते। विलेपार्लेतल्या पवनहंस स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळी जोरदार पाऊसही सुरू झाला, पावसामुळे स्मशानभूमीच्या बाहेर वाहतूक कोंडी झाली होती। या दरम्यान चाहत्यांनी सुद्धा गर्दी केली होती, आपल्या
आवडत्या कलाकाराचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अर्जुन बिजलानीसह अनेक टीव्ही कलाकारही स्मशानभूमीमध्ये आले होते. तर व्यावसायिक तणावामुळे सुशांतने आत्महत्या केली का याचा मुंबई पोलीस तपास करणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. एक्टर सुशांत सिंह राजपूत इनका जो पोस्टमार्टम रिपोर्ट आया है उसके जरिए से उन्होंने आत्महत्या की है ये बात सामने आई है. मीडिया के द्वारा जो बात सामने आ रही है कि फिल्म इंडस्ट्री के बिजनेस राइवलरी के कारण इन्होंने आत्महत्या की है ये एंगल की भी जांच पुलिस विभाग करेगा. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावतनं सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं सुशांतच्या आत्महत्येला नेपोटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरत त्याच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत असल्याचं म्हटलंय. कंगनाच्या टीमनं तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय. सुशांत सिंह राजपूत की मौत ने हम सबको झिंझोर के रख दिया है, मगर कुछ लोग जो इस चीज़ में माहिर हैं कि कैसे एक पैरेलल नैरेटिव चलाना है, वो इस तरह से चला रहे हैं कि हाँ जिनका दिमाग कमज़ोर होता है वो ये डिप्रेशन में आते हैं और सुसाइड वगैरह कमिट करते हैं. जो बंदे ने स्टैनफोर्ड की स्कॉलरशिप, वो रैंक होल्डर है इन हिज एंट्रेंस फॉर इंजीनियरिंग, उसका दिमाग कमज़ोर कैसे हो सकता है? अगर आप देखें उनके कुछ लास्ट पोस्ट, वो क्लियरली कह रहे हैं कि लोगों को बैक कर रहे हैं कि प्लीज़ मेरी फिल्म में देखो, मेरा कोई गॉड फादर नहीं है, मुझे निकाल दिया जाएगा इस इंडस्ट्री से. अपने इंटरव्यू में वो जाहिर कर रहे हैं कि मुझे क्यों नहीं ये इंडस्ट्री अपनाती है, आई फील लाइक अ लेफ्ट ओवर. तो क्या इसमें इस हादसे की कोई बुनियाद नहीं है? किस तरह से अगर किसी और स्टार किड ने इस तरह से 6-7 के साल के स्पैन में काय पोचे जैसे उनको कोई डेब्यू की कोई अक्नॉलेजमेंट, कोई अवार्ड नहीं मिला, या केदारनाथ या धोनी या छिछोरे जैसी फिल्म, एक गली बॉय जैसी एक वाहियात फिल्म को सारे अवार्ड मिलते. छिछोरे इज द बेस्ट फिल्म एंड द बेस्ट डायरेक्टर, उनकी फिल्म को कोई अक्नॉलेजमेंट नहीं. हमें आपसे कुछ नहीं चाहिए, हमें आपकी फिल्में नहीं चाहिए, लेकिन जो हम खुद करते हैं आप हमारे अक्नॉलेजमेंट क्यों नहीं हमें देते हैं? मुझे इनकी फिल्में, मैं जो खुद फिल्में डायरेक्ट करती हूँ, उनको सुपरहिट फिल्मों को ये फ्लॉप घोषित करते हैं, मुझ पर 6 केसेस क्यों डाले गए, क्यों मुझे जेल में डालने की कोशिश की गई? और मुझे इनके जो चमचे जर्नलिस्ट हैं वो सुशांत जैसे लोगों पे जो ब्लाइंड आइटम्स लिखते हैं कि वो साइकोटिक है, न्यूरोटिक है, एडिक्ट है. संजय दत्त की एडिक्शन तो आपको बहुत क्यूट लगती है. वो लोग मुझे मैसेज करते हैं कि तुम्हारा बहुत डिफिकल्ट टाइम है, तुम ऐसा वैसा स्टेप मत उठा लेना. ऐसा क्यों कहते हैं मुझे? ये क्यों मेरे दिमाग में डालना चाहते हैं कि आप सुसाइड कर लीजिए? तो ये सुसाइड थी कि ये प्लान मर्डर था? लेकिन सुशांत की गलती यही है कि वो उनकी बात मान गया. उन्होंने कहा तुम वर्थलेस हो, वो मान गया. उसने ही डिडंट रिमेंबर व्हाट हिज मदर टोल्ड हिम. उन्होंने कहा कि तुम्हारा कुछ नहीं होगा, वो मान गया. वो चाहते ही ये है कि वो इतिहास लिखे और ये लिखे कि सुशांत कमजोर दिमाग का था. वो ये नहीं बताएंगे कि क्या सच्चाई क्या है. तो हमें ये डिसाइड करना है कि हु विल राइट द हिस्ट्री. वी विल डिसाइड दैट. आपण बघतोय सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधून सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.